मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपण आपल्या भारतीय संविधानातील महत्त्वाचे कलमा बघणार आहोत जे आपल्या परीक्षेत मित्रांनो वारंवार पाहायला मिळत असतात तर बघा मित्रांनो भारतीय संविधानात सुरुवातीला बावीस भाग आणि आठ अनुसूची आणि तीनशे पंच्याण्णव होते तर सध्या किती आहेत संविधानात आपल्या पंचवीस भाग आहेत बारा अनुसूची आहेत आणि चारशे पासष्ट आहेत त्यातील आपण महत्वाचे कलम बघणार मित्रांनो जे आपल्या परीक्षेत वारंवार पाहायला मिळत असतात तर बघा भाग पहिला भाग पहिल्यामध्ये संघराज्य व त्यांची क्षेत्र आहेत कलम एक ते चार कलम एक काय म्हणत आहे भारत हा राज्यांचा संघ आहे भारत हा एक राज्यांचा संघ आहे कलम दोनमध्ये काय म्हणत आहे नवीन राज्याची निर्मिती करणे करणे हा कलम दोनमध्ये आहे कलम तीन मध्ये काय आहे राज्यांचे भूभाग सीमा व नावे बदलणे कलम तीनमध्ये आहे म्हणजे राज्यांचे भूभाग सीमा नावे बदलणे कोणत्या कलम तीनमध्ये आहे महत्त्वाचे कलम बघणार आहोत मित्रांनो जे आपल्या परीक्षेत रिपीटेड होतात वारंवार मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण टच करा कारण येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन देणार आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे मित्रांनो जॉईन करून घ्या तुम्हाला तिथेच तुम्हाला पी डी एफ पाहायला मिळतील मित्रांनो सगळे बघा कलम चौदामध्ये काय कायद्यापुढे समानता कलम चौदापुढे काय स भारतीय नागरिकांना काय कायद्यापुढे समानता आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे कलम सोळामध्ये काय सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी कलम सतरामध्ये काय अपृशता नष्ट करणे कलम अठ अत्र... अठरामध्ये काय किताब नष्ट करणे कलम एकवीसमध्ये काय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणे कलम एकवीस शिक्षणाचे हक्क को कोणत्या घटनादुरुस्तीने हे जॉईन करण्यात आले ते कमेंट करून सांगा मित्रांनो शिक्षणाचे हक्क सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे कलम तेवीसमध्ये काय मानवाच्या क्रयविक्रयास बंदी करणे म्हणजे मानवाची तस्करी होत असतो मित्रांनो त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे कलम तेवीसनुसार कलम चोवीस बघा मित्रांनो कारखाने इत्यादीमध्ये धोक्याचे काम करण्यास चौदा वर्षाखालील बालकांना मनाई आहे कलम चोवीसमध्ये चौदा वर्षाखालील बालकांना कोणत्या कारखान्यामध्ये काम करणे मनाई आहे मित्रांनो कलम सव्वीसमध्ये धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याच्या स्वातंत्र्य कलम बत्तीस मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार कलम चाळीस मध्ये काय ग्रामपंचायतीची स्थापना कलम चाळीस मध्ये काय ग्रामपंचायतीची स्थापना कलम बेचाळीस मध्ये काय कामाची न्याय व मानवी स्थिती प्रसूती सहाय्य कलम त्रेचाळीस मध्ये काय कामगारांना निर्वाह वेतन कलम चौवेचाळीस मध्ये काय समान नागरी कायदा कलम पंचेचाळीसमध्ये काय सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाचे तरतुदी आहे कलम पंचेचाळीसमध्ये सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाचे तरतूद हे मार्गदर्शन तत्वे मित्रांनो लक्षात ठेवा कलम अठ्ठेचाळीस काय पर्यावरणचे सर्वक्षण कलम एकोणपन्नास काय राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम पन्नास काय न्यायदान व शासन यंत्रणा अलग बघा कलम एकावन्न काय आहे का आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम बावन काय राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम बावन काय आहे राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम त्रेपन्न काय राष्ट्रपती भारताच्या पहिला नागरिक राष्ट्रपती हा भारताच्या पहिला नागरिक राष्ट्रपती पदाची पात्रता कलम अठ्ठावन्नमध्ये मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता कलम अठ्ठावन्नमध्ये कलम एकोणसाठमध्ये काय राष्ट्रपती केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनास सभासद राहता येत नाही सभासद राहत नाही मित्रांनो राष्ट्रपती लक्षात ठेवा कोणत्याही संसदेच्या कोणत्याही राज्य शासनाच्या कलम साठ राष्ट्रपतीचे घ्यायची शपथ कलम साठमध्ये काय राष्ट्रपतीला शपथ कलम एकसष्ट काय राष्ट्रपतीवर महाभियोग कलम एकसष्टमध्ये काय राष्ट्रपतीवरील महाभियोग कलम त्रेसष्ट काय उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम सहासष्ट काय उपराष्ट्रपतीची निवडणूक किंवा पात्रता कलम सदुसष्ट काय उपराष्ट्रपतीवरील महाभियोग कलम सदुसष्ट काय उपराष्ट्रपतीवरील महाभियोग कलम एकाहत्तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यात निवडणुकीत वाद होतो तर कलम एकाहत्तर आहे कलम बहात्तर राष्ट्रपतीच्या क्षमादानाच्या अधिकार आहे राष्ट्रपतीच्या क्षमादानाचा अधिकार आहे 12 का कलम बहात्तरमध्ये कलम चौऱ्याहत्तर काय पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या संबंधित आहे कलम पंच्याहत्तर काय मंत्रिमंडळ लोकसभेवर जबाबदार असतात कलम छ्यात्तर भारताच्या न्यायवादी येत असते मित्रांनो प्रत्येक वेळेस रिपीट होत असते हा प्रश्न कलम छ्यात्तर लक्षात ठेवा तुम्ही कलम सत्याहत्तर भारत सरकारच्या कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालते कोणाच्या राष्ट्रपतीच्या नावे चालत असते भारत सरकारच्या कारभार कलम अठ्याहत्तर राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेले माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेले माहिती पुरवणे कोणे पंतप्रधान यांची कर्तव्य आहे कोणाला राष्ट्रपतीला माहिती पुरवणे कलम एकोणऐंशी काय संसदशी संबंधित आहे एकोणऐंशी संसद आणि एक ऐंशी राज्यसभा राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह आहे लक्षात ठेवा काय वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह कोणते लोकसेवा लोकसभा आहे लोकसभा आहे कलम मध्ये आहे बघा लोकसभा आहे कलम मध्ये आहे ना राज्यसभा मध्ये आहे आणि संसद एकोणऐंशीमध्ये आहे लक्षात ठेवा कलम पंच्याऐंशी संसदेचे अधिवेशन पंच्याऐंशी काय संसदेचे अधिवेशन कलम छयाशी काय राष्ट्रपतीचे अभिभाषण आणि कलम सत्त्याण्णव काय लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे वेतन वेतन भत्ते आहे काय वेतन भत्त्याशी संबंधित आहे कलम सत्त्याण्णव लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते कलम न्याण्णव बघा संसद सदस्यांचे राष्ट्रपती शपथ देतात संसद सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतात कलम न्याण्णव कलम सव शंभर बघा कलम शंभर राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडले तर कोण उपराष्ट्रपती हा दे निर्णायक मत देऊ शकतो कलम शंभरमध्ये दे कलम एकशे एक बघा कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेत दोन्ही सभागृहाच्या सभासद होता येत नाही म्हणजे कोणताही व्यक्ती हा एकाच वेळेस दोन्ही संसद म्हणजे राज्यसभेच्या किंवा लोकसभेच्या सदा सदस्य राहू शकत नाही एकाच वेळेस लक्षात ठेवा तो एकाच वेळेस कोणत्या राज्यसभेच्या किंवा लोकसभेच्या सदस्य राहू शकतो कलम एकशे आठ संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात संयुक्त अधिवेशनाशी संबंधित आहे एकशे आठ राष्ट्रपती हे संयुक्त अधिवेशन बोलवत असते कलम एकशे दहा बघा अर्थविधेयकाची आहे व्याख्या अर्थविधेयकाची व्याख्या कलम एकशे दहामध्ये एकशे अकरामध्ये काय राष्ट्रपती विधेयकांना सहमती देत असतात कलम एकशे अकरामध्ये राष्ट्रपती विधेयकाला सहमती देतात आणि एकशे बारामध्ये काय वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे वार्षिक अंदाजपत्रक बघा कलम एकशे तेवीस बघा राष्ट्रपतीला वट हुकूम काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीला हुकूम काढण्याचे अधिकार एकशे तेवीस नुसार कलम चोवीस नुसार बघा एकशे चोवीस नुसार सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीस एकशे चोवीस नुसार काय सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल कलम एकशे त्रेचाळीस बघा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे काय सल्ला घेऊ शकतात कलम एकशे अठ्ठेचाळीस बघा नियंत्रक व महालेखा परीक्षक नियंत्रक व महालेखा परीक्षक महत्वाचे आहे मित्रांनो आपण प्रश्न वेळोवेळी रिपीट होत असतो कलम एकशे त्रेपन्न राज्यपालाची निवडणूक कलम एकशे त्रेपन्न राज्यपालाची निवडणूक कलम एकशे चौपन्न राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिपदळ राष्ट्र सॉरी मित्रांनो राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व हो, मंत्रिमंडळ कलम एकशे सत्तावन्न राज्यपालाची पात्रता कलम एकशे सत्तावन्न म्हणजे काय राज्यपालाची पात्रता आहे कलम एकशे पासष्ट ऍडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता महाधिवक्ता एकशे पासष्टनुसार नुसार लक्षात ठेवा ॲडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता आपण प्रश्न वेळोवेळी रिपीट होत असतो मित्रांनो विधान परिषद एकशे एकोणसत्तरमध्ये काय विधान परिषदची निर्मिती किंवा बरखास्ती करणे एकोणसत्तरमध्ये आहे एकशे एकोणसत्तरमध्ये एकशे सत्तरमध्ये काय विधानसभेची रचना आहे विधानसभेची रचना एकशे एक सत्तरमध्ये आहे एकशे सत्तरमध्ये आणि एकशे एकाहत्तरमध्ये काय विधान परिषदेची रचना आहे एकशे सत्तरमध्ये काय बघा मित्रांनो एकशे सत्तरमध्ये विधानसभेची रचना आहे आणि एकशे एकाहत्तरमध्ये विधान परिषदेची रचना आहे आणि एकशे एकोणसत्तरमध्ये काय विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्त करणे कलम दोनशे दोन, दोन बघा घटक राज्याचे अंदाजपत्र घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम दोनशे तेरा बघा राज्यपालाच्या वटहुकूम काय काढण्याचा अधिकार राज्यपालाच्या वटहुकूम काढण्याचे अधिकार दोनशे तेरामध्ये आहे आणि एकशे तेवीसमध्ये मध्ये काय राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचे अधिकार आहे बघा मित्रांनो तीन समोर आणले दोन म्हणजे एकशे तेवीस आणि दोनशे तेरा असे लक्षात ठेवा मित्रांनो इथं एक टाकले तर काय होतं दोनशे तेरा होते म्हणजे राज्यपालाच्या वटुकून काढण्याचे अधिकार आणि एकशे तेवीस म्हटले तर काय राष्ट्रपतीच्या वटुकून काढण्याचे अधिकार कन्फ्यूज व्हायचे नाही कलम दोनशे चौदा बघा घटक राज्यासाठी उच्च न्यायालय घटक राज्यांसाठी राज्यां उच्च न्यायालय कलम दोनशे चौदामध्ये आणि एकशे चोवीसमध्ये काय सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे एकशे चोवीसमध्ये एकशे चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीसमध्ये आणि दोनशे चौदामध्ये घटक राज्यांचे उच्च न्यायालय कलम दोनशे तेहतीस बघा जिल्हा न्यायालय दोनशे तेहतीस काय जिल्हा न्यायालय आणि दोनशे एक्केचाळीस काय कलम केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय दोनशे एक्केचाळीसमध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय संसदेचे शेषाधिकार कलम दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये काय संसदेचे शेषाधिकार वाद, वाद कलम दोनशे बासष्टमध्ये काय आंतरराज्य पाणीवाटप संबंधी आहे आंतरराज्य पाणीवाटप संबंधी आहे म्हणजे राज्या राज्यांमध्ये वाट वादविवाद होत असतो मित्रांनो म्हणे कलम दोनशे बासष्ट आहे आंतरराज्य पाणीवाटप संबंधी आहे दोनशे त्रेसष्ट बघा आंतरराज्य परिषद आंतरराज्य परिसर दोनशे अस्सी काय वित्त आयोग दोनशे ऐंशी काय वित्त आयोग लक्षात ठेवा आय एम पी आय दोनशे कलम दोनशे त्र्याऐंशी बघा एकत्रित व संचित निधी आकस्मिक निधी एकत्रित व संचित निधी व आकस्मिक निधी कलम तीनशे बारा बघा अखिल भारतीय सेवा तीनशे से बारामध्ये काय अखिल भारतीय सेवा आणि तीनशे से पंधरामध्ये काय का केंद्र व राज्य लोकसेवा आयोग केंद्र व राज्य लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी आहे मित्रांनो सेंटर लेवलमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र लेवलमध्ये काय एम पी एस सी हे लोकसेवा आयोग आहेत मित्रांनो तीनशे पंधरानुसार कलम तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीसमध्ये काय निवडणूक आयोग आहे तीनशे चोवीसमध्ये काय निवडणूक आयो आयोग आहे कलम तीनशे तीसमध्ये काय लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव जागा अनुसूचित जाती व जमातीसाठी काय राखीव जागा तीनशे तीसमध्ये कलम तीनशे त्रेचाळीसमध्ये केंद्राची कार्यालयीन भाषा तीनशे त्रेचाळीसमध्ये काय केंद्राची कार्यालयीन भाषा आणि कलम तीनशे पंचेचाळीसमध्ये काय राज्याची राजभाषा कलम तीनशे पंचेचाळीसमध्ये काय राज्यांची राजभाषा तीनशे पन्नास कलम तीनशे पन्नासमध्ये काय अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती कलम तीनशे बावन्नमध्ये काय राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन्नमध्ये काय राष्ट्रीय आणीबाणी आहे कलम तीनशे छप्पनमध्ये राष्ट्रीय राज्य आणीबाणी आहे आणि कलम तीनशे साठमध्ये आर्थिक आणीबाणी आहे लक्षात ठेवा आय एम पी आय मोस्ट मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो असेच आपण महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ घेत राहणार आहोत आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून सांगा मित्रांनो फास्टली आपण घेत आहोत बघा तुमच्या एक पण वेळ वायानं घालवता आम्ही हे टॉपिक घेत आहोत मित्रांनो बघा टाइमपास नाही कलम तीनशे एकसष्ट राष्ट्रपती राज्यपाला यांना संरक्षण तीनशे एकसष्टमध्ये काय राष्ट्रपती आणि राज्यपालांना संरक्षण कलम तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्ती आहे मित्रांनो तीनशे अडुसष्ट घटना लक्षात ठेवा किती वेळेस घटनादुरुस्ती झाली आहे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो किती वेळेस झाली आहे तर कलम तीनशे एकाहत्तर वैज्ञानिक विकास मंडळे वैज्ञानिक विकास मंडळे किती वेळेस झाले आहे मित्रांनो एकशे पाच वेळेस घटनादुरुस्ती झालेली आहे लक्षात ठेवा कलम तीनशे त्र्याहत्तर काय तीनशे त्र्याहत्तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा कलम तीनशे त्र्याण्णव काय संविधानाचे नाव म्हणजे भारतीय संविधान शेवटची कलम आहे मित्रांनो तीनशे पंच्याण्णव कलम आहेत मित्रांनो आत्ता पण तीनशो म्हणजे घटनादुरुस्तीने विचार टाकले आहे मित्रांनो कलम नंबरनुसार तीनशे पंच्याण्णवच्या आहेत मित्रांनो परंतु टाकले आहेत म्हणून ते किती झाले आहेत चारशे पासष्ट कलम झाल्या आहेत मित्रांनो मित्रांनो असेच नवीन नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईक केल्याने मित्रांनो आम्हाला थोडासा प्रोत्साहन मिळतो मित्रांनो आणि आम्ही अजून अजून तुमच्याकरिता चांगल्या चांगल्या लेवलचे व्हिडिओ घेऊन येणार मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र